Welcome students. In this video lecture, we will study intensity distribution. In the interference pattern of the waves or the intensity distribution of dark fringes or bright fringes of the light waves. म्हणजे dark fringe आणि bright fringe जी आहे त्या ठिकाणची जी light असेल त्या light ची intensity जी आहे त्या इंटेन्सिटीचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे असेल हे तुम्हाला काय करायचं आहे स्टडी करायचं आहे. इफ टू वेव्स ऑफ सेम एम्प्लिट्यूड अँड सेम वेवलेंथ, जर त्या ज्या दोन ज्या वेव्ज आहेत किंवा ओव्हरलॅपिंगच्या ज्या वेव्ज आहेत त्या वेव्हची जर एम्प्लिट्यूड सेम असेल आणि वेवलेंथ जर सेम असेल तर ओके. आता तुम्हाला माहीत आहे डार्क फ्रिंजच्या वेळेस काय होणार आहे, तर क्रस्ट खाली ट्रफ येणार आहे ओके. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच्या वेळेस म्हणजेच डार्क फ्रिंजच्या वेळेस काय होणार, क्रस्ट खाली ट्रफ येणार आहे. क्रस्ट खाली ट्रफ आल्यामुळं आणि दोन्ही वेव्हची एम्प्लिट्यूड सेम असल्यामुळं काय होणार, पहिल्या वेव्हच्या एम्प्लिट्यूडला दुसऱ्या वेव्हची एम्प्लिट्यूड काय होणार, कॅन्सल होईल. एम्प्लिट्यूड कॅन्सल झाल्यामुळं एम्प्लिट्यूड झिरो झाल्यामुळं त्या ठिकाणची जी रिझल्टंट जी इंटेन्सिटी आहे ती किती मिळणार आहे, झिरो मिळणार आहे. कारण इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड नसेल म्हणजेच इंटेन्सिटी असणार नाही. म्हणजे डार्क फ्रिंजच्या बाबतीत डार्क फ्रिंजच्या सेंटरला बरोबर इंटेन्सिटी किती असणार आहे, झिरो असेल ओके. आता ब्राईट फ्रिंजच्या इंटरफरन्स पॅटर्नमधली जी ब्राईट फ्रिंज असेल त्या ब्राईट फ्रिंजच्या बाबतीत काय होईल बघा. तर दोन्ही वेव्हची एम्प्लिट्यूड कशी आहे, सारखीच आहे. म्हणजेच पहिल्या वेव्हची एम्प्लिट्यूड सुद्धा ए झिरो, दुसऱ्या वेव्हची एम्प्लिट्यूड सुद्धा ए झिरो. आणि ब्राईट फ्रिंजच्या वेळेस काय होणार, क्रस्ट खाली क्रस्ट येईल किंवा ट्रफ खाली काय होणार, ट्रफ येईल. क्रस्ट खाली क्रस्ट आल्यामुळं त्या ठिकाणची रिझल्टंट जी एम्प्लिट्यूड असणार आहे ती किती येणार आहे, दोन्हींची बेरीज ए झिरो प्लस ए झिरो म्हणजे किती येणार, टू ए झिरो येणार आहे, टू ए झिरो येणार आहे. म्हणजे त्या ठिकाणची जी इंटेन्सिटी असणार आहे ती कशी असेल, त्या ठिकाणच्या एम्प्लिट्यूडच्या वर्गा एवढी असणार आहे. म्हणजे त्या ठिकाणची एम्प्लिट्यूड टू ए झिरो म्हणजेच इंटेन्सिटी किती मिळणार आहे, तर तिथली एम्प्लिट्यूडच्या वर्गा एवढी म्हणजे टू ए झिरो ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच किती, फोर ए झिरो स्क्वेअर, फोर ए झिरो स्क्वेअर. परंतु ए झिरो स्क्वेअर म्हणजेच काय, तर कोणत्याही एका वेव्हची इंटेन्सिटी. कारण वेव्हची एम्प्लिट्यूड ए झिरो आहे म्हणजे त्या वेव्हची इंटेन्सिटी किती मिळणार, दोन्हीही वेव्हची एम्प्लिट्यूड ए झिरो आहे म्हणजे त्यापैकी कोणत्याही वेव्हची इंटेन्सिटी किती मिळणार, ए झिरो स्क्वेअर मिळणार. इंटेन्सिटी आय झिरो इक्वल टू ए झिरो जर स्क्वेअर आपण जर कन्सिडर केलं तर ह्या ठिकाणी फोर ए झिरो स्क्वेअर म्हणजेच किती मिळणार, फोर आय झिरो मिळेल ओके. कारण ए झिरो स्क्वेअर म्हणजेच काय, आय झिरो म्हणजेच कोणत्याही एका वेव्हची काय असणार आहे ती इंटेन्सिटी असेल ओके. म्हणजेच ब्राईट फ्रिंजची जी इंटेन्सिटी असेल सेंटरला ती किती असणार, फोर आय झिरो असेल ओके. आणि डार्क फ्रिंजची इंटेन्सिटी असणार आहे सेंटरला ती झिरो असणार आहे. आणि मग ह्या दोन्ही डार्क फ्रिंज आणि ब्राईट फ्रिंजच्या सेंटरचा भाग वगळता मध्ये इंटेन्सिटी किती असेल, तर ब्राईट फ्रिंजची सेंटरला इंटेन्सिटी फोर आय झिरो असेल. अँड इट गोज ऑन डिक्रीजिंग व्हेन वी मूव टुवर्ड्स दी डार्क फ्रिंज. जसजसं तुम्ही डार्क फ्रिंजच्या बाजूला सरकणार आहात तसतसं इंटेन्सिटी आय फोर आय झिरो काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. आणि ती किती होणार आहे, तर डार्क फ्रिंजच्या सेंटरला ती किती होणार, झिरो होणार. म्हणजे फोर आय झिरोपासून कमी कमी होत जाऊन डार्क फ्रिंजच्या सेंटरला बरोबर इंटेन्सिटी किती मिळणार, झिरो मिळणार आहे. दिस इज द इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन इन केस ऑफ द ब्राईट फ्रिंजेस ऑर डार्क फ्रिंजेस इन द इंटरफरन्स पॅटर्न. आता हे कधी असेल, तर
ज्यावेळेस दोन्ही वेव्ज, ब्राईट फ्रिंज कधी मिळणार आहे, तर दोन्ही वेव्जमधला जो काही फेज डिफरन्स असेल, ओव्हरलॅपिंगच्या ठिकाणचा जो काही दोन्ही वेव्जमधला जो फेज डिफरन्स असेल, तो एकतर झिरो पाहिजे किंवा टू पाय पाहिजे किंवा फोर पाय पाहिजे किंवा सिक्स पाय पाहिजे. ओके, त्यावेळेस काय मिळणार आहे? ब्राईट फ्रिंज मिळेल. फेज डिफरन्स हा किती असेल? एकतर झिरो असेल म्हणजे काहीच नसेल, किंवा टू पाय असेल, किंवा किती फोर पाय असेल, किंवा किती असणार आहे सिक्स पाय असेल. आता डार्क फ्रिंज कधी मिळते? तर ओव्हर, ज्यावेळेस दोन वेव्ज एकमेकावरती ओव्हरलॅप होणार आहेत, त्यावेळेस ओव्हरलॅपिंगच्या ठिकाणचा फेज डिफरन्स हा किती असेल? तर वन पाय असेल, किंवा थ्री पाय असेल, किंवा फाईव्ह पाय असेल. त्यावेळेस मिळणारा जो काही मिळणारी जी काही फ्रिंज असेल किंवा मिळणारा जो काही इंटरफरन्स जो आहे तो कसा असणार आहे? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. किंवा मिळणारी जी फ्रिंज आहे ती कशी मिळणार आहे? डार्क फ्रिंज तुम्हाला मिळणार आहे. आता ज्यावेळेस फेज डिफरन्स, इफ दी फेज डिफरन्स बिटवीन दी टू वेव्ज ॲट पॉईंट पी इज फाय, म्हणजे ज्या ठिकाणी दोन्ही वेव्ज ओव्हरलॅप होणार आहेत त्या ठिकाणचा फेज डिफरन्स हा ह्या दोन्हीही कंडिशन्स एवढा नसेल, म्हणजेच तो झिरो पाय नसेल, फोर पाय नसेल, सिक्स पाय नसेल, किंवा किती नसेल तर वन पाय नसेल, थ्री पाय नसेल, फाईव्ह पाय नसेल, तर ह्या दोन्ही कंडिशनसाठी असणारा जो फेज डिफरन्स आहे तो फेज डिफरन्स सोडून कोणती तरी एखादी व्हॅल्यू असेल. म्हणजेच किती? तर सपोज आपण 110 डिग्री घेऊया, म्हणजे एकतर तो पायही नाही आणि टू पायही नाही, थ्री पायही नाही. ओके, असा फेज डिफरन्स आपण घेतला, म्हणजेच पहिल्या वेव्हसाठी इक्वेशन कोणतं आलं? ई वन इक्वल टू ई झिरो साईन ओमेगा टी. आणि दुसऱ्या वेव्हसाठी इक्वेशन कोणतं मिळालं? ई टू इक्वल टू ई झिरो साईन ओमेगा टी प्लस फाय. म्हणजे फेज डिफरन्स किती आला? दोन्ही वेव्समध्ये फाय आला. ज्यावेळेस त्या दोन्ही वेव्ज एकमेकावरती ओव्हरलॅप होतील त्यावेळेस फेज डिफरन्स किती? फाय असेल. तर रिझल्टंट वेव जी आहे त्या रिझल्टंट वेव्हसाठी इक्वेशन कसं मिळणार? तर दोन्ही वेव्हच्या इक्वेशनची बेरीज होईल. म्हणजे काय मिळणार? ई इक्वल टू ई झिरो साईन ओमेगा टी प्लस ई झिरो साईन ओमेगा टी प्लस फाय. ओके, आता हे आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन वापरून तुम्ही हे इक्वेशन, रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन जे आहे ते इक्वेशन काय करणार आहात? लिहिणार आहात. कसं लिहिता येईल? तर साईन ऑफ ए प्लस साईन ऑफ बी इक्वल टू काय लिहितात? टू ऑफ कॉस ए मायनस बी डिव्हायडेड बाय टू इन टू साईन ऑफ ए प्लस बी डिव्हायडेड बाय टू. हे कशाचं एक्सपान्शन आहे? तर साईन ऑफ ए प्लस साईन ऑफ बी. ओके, मग आता काय केलं? ह्याचं एक्सपान्शन आपल्याला हे वापरून लिहायचं आहे. मग काय केलं? तर ही जी इक्वेशन आहे त्या इक्वेशनमधला ई झिरो कॉमन घेतला. म्हणजे कसं मिळालं? ई इक्वल टू ई झिरो साईन ऑफ ओमेगा टी प्लस साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. इथं ए काय मांडला आपण? ओमेगा टी मांडला. आणि बी काय कन्सिडर केला? तर ओमेगा टी प्लस फाय कन्सिडर केला. ओके, आणि हे एक्सपान्शन किंवा हे मॅथमॅटिकल जे एक्सपान्शन आहे फॉर्म्युला, तो फॉर्म्युला काय केला या ठिकाणी? वापरला. आणि तो वापरून रिझल्टंट जी वेव आहे त्या वेवसाठी इक्वेशन कशा प्रकारे मिळालं? तर टॉईस ऑफ ई झिरो हे हा फॉर्म्युला वापरून, हे एक्सपान्शन वापरून, टॉईस ई झिरो आहे तसा बाहेर घेतला आपण, हे टू आहे म्हणून टू घेतलं, कॉस ऑफ ए मायनस बी डिव्हायडेड बाय टू कॉस ऑफ, आता इथं ए म्हणजे काय आहे? ओमेगा टी मायनस बी म्हणजे ओमेगा टी मायन प्लस फाय म्हणजेच मायनस ओमेगा टी मायनस फाय. म्हणजे ओमेगा टी काय झाला? कॅन्सल झाला. म्हणजे काय मिळालं? फाय डिव्हायडेड बाय टू कॉस मायनस फाय बाय टू म्हणजेच कॉस फाय बाय टू. ओके, म्हणजे काय मिळालं? ट्वाईस ई झिरो कॉस फाय बाय टू. इथंपर्यंत तुम्हाला समजलं? पुढं काय? तर साईन ए प्लस बी डिवायडेड बाय टू, आता इथं वापरलेला आहे साईन ए प्लस बी, ए प्लस बी डिवायडेड बाय टू म्हणजे काय? ओमेगा टी प्लस फाय, ओमेगा टी प्लस ओमेगा टी म्हणजे ट्वाईस ओमेगा टी प्लस फाय डिवायडेड बाय टू. ओके, ह्या एक्सपान्शननुसार ट्वाईस ओमेगा टी डिवायडेड बाय टू म्हणजे काय मिळालं? टू टू कॅन्सल झालं म्हणजे ओमेगा टी प्लस फाय डिवायडेड बाय टू. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हे टोटल इक्वेशन मिळालं. टॉईस ऑफ ई झिरो कॉस फाय बाय टू
साइन ओमेगा टी प्लस फाय बाय टू। आता हे काय झालं, रिझल्टंट वेवचं इक्वेशन झालं। ह्या रिझल्टंट वेवचं इक्वेशन ह्याप्रमाणे जर आपण ह्याच्याशी जर कंपेअर केलं तर काय आहे, साइन ओमेगा टी प्लस फाय हा पोर्शन आहे तो काय आहे, आहे तसा साइनचा पुढचा हा पोर्शन आहे। आणि ई झिरो ह्या ठिकाणी काय रिप्रेझेंट करतो, तर ह्या जी वेव जी आहे त्या वेवची ॲम्प्लिट्यूड रिप्रेझेंट करतो। म्हणजेच काय, साइन ओमेगा टू प्लस फाय बाय टू हे जर सोडून दिलं तर राहिलेलं ई झिरो जसं ह्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड रिप्रेझेंट करणार आहे, तसंच ह्या ठिकाणी ईची रिझल्टंट वेवची ॲम्प्लिट्यूड कुणाकडून रिप्रेझेंट केली जाणार, ट्वाईस ऑफ ई झिरो कॉस फाय बाय टू कडून रिप्रेझेंट केली जाणार। म्हणून आपण इथं लिहिलेलं आहे, हेअर ॲम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव इज ट्वाईस ई झिरो कॉस फाय बाय टू। ओके, म्हणजे इंटेन्सिटी किती मिळणार रिझल्टंट वेवची, तर इथल्या वेवच्या ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरशी प्रपोर्शनल असेल। म्हणजेच काय, इंटेन्सिटी ऑफ रिझल्टंट वेव इज ट्वाईस ई झिरो कॉस फाय बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर। ओके, ह्याचा जर वर्ग जर केला तर काय मिळणार, फोर ई झिरो स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय बाय टू। ओके, म्हणजेच काय, बट ई झिरो स्क्वेअर म्हणजेच काय मिळणार आहे, इथं ई झिरो स्क्वेअर म्हणजेच काय, तर ह्या इवनची काय असणार आहे ती, ई झिरो ही ॲम्प्लिट्यूड आहे, म्हणजे ई झिरो स्क्वेअर काय मिळणार, इवनची इंटेन्सिटी मिळणार। सपोज आपण ती आय झिरो कन्सिडर केली, म्हणजेच काय, तर आय झिरो इक्वल टू ई झिरो स्क्वेअर। ओके, किंवा ह्या वेळची सुद्धा इंटेन्सिटी किती मिळणार, तर आय झिरो इक्वल टू ई झिरो स्क्वेअर मिळणार इंटेन्सिटी, जशी इथं आपण लिहिलेली आहे। आपण नोटेशन फक्त कन्सिडर केलेलं आहे, ई झिरो स्क्वेअर इक्वल टू आय झिरो, ते आपण इथं वापरलं, ई झिरो स्क्वेअर इक्वल टू आय झिरो वापरलं। म्हणजे रिझल्टंट वेवची इंटेन्सिटी किती मिळणार, फोर आय झिरो कॉस स्क्वेअर फाय बाय टू। ओके, अशा प्रकारे फेज डिफरन्स जर फाय असेल तर आपण रिझल्टंट जी वेव आहे त्या रिझल्टंट वेवची इंटेन्सिटी जी आहे ती इंटेन्सिटी, हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन वापरून तुम्ही रिझल्टंट वेवची इंटेन्सिटी काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता। ओके, आता सपोज त्या ज्या दोन ज्या वेव्ज आहेत त्या दोन वेवची ॲम्प्लिट्यूड सेम नाही, इफ ॲम्प्लिट्यूड ऑफ टू वेव्ज इज नॉट सेम, इफ इट इज ई टेन अँड ई ट्वेंटी। सपोज आपण फक्त नोटेशन्स कन्सिडर केले, किती, तर पहिल्या वेवची ॲम्प्लिट्यूड ई झिरो नसून ती किती असेल, ई टेन असेल, आणि दुसऱ्या वेवची ॲम्प्लिट्यूड ई झिरो नसून ती किती असेल, ई ट्वेंटी असेल। तर रिझल्टंट जो काही त्या दोन वेव्ज एकमेकावरती ओव्हरलॅप होऊन त्यांचा जो काही रिझल्टंट, जो काही इंटरफरन्स पॅटर्न जो मिळणार आहे, किंवा इंटरफरन्स पॅटर्नमध्ये ब्राईट फ्रिंज आणि डार्क फ्रिंज जी असेल त्यातले इंटेन्सिटी, लाईटची जी इंटेन्सिटी आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल, जसं इथं मगाशी सांगितलं मी, ब्राईट फ्रिंजच्या सेंटरला फोर आय झिरो आणि डार्क फ्रिंजच्या सेंटरला झिरो इंटेन्सिटी, त्याचप्रमाणे हे कधी असेल, तर इंटेन्सिटी दोन्ही वेवची जर ॲम्प्लिट्यूड सेम असेल तर। ओके, आता इथं कंडिशन काय आहे, दोन्ही वेवची ॲम्प्लिट्यूड सेम नाही, ती किती आहे, पहिल्या वेवची ई टेन आणि दुसऱ्या वेवची किती आहे, ई ट्वेंटी। तर अशा ज्या वेळेस दोन वेव्ज एकमेकावरती ओव्हरलॅप होऊन त्यांचा जो काही इंटरफरन्स पॅटर्न मिळेल, त्यांच्यामध्ये जे काही डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस मिळणार आहेत त्यामधलं इंटेन्सिटीचं डिस्ट्रीब्युशन किती असेल, तर ब्राईट फ्रिंजच्या सेंटरला इंटेन्सिटी किती असणार आहे, तर दोन्ही वेवच्या ॲम्प्लिट्यूडच्या बेरजेच्या वर्गा एवढी असेल। म्हणजेच किती, तर ई टेन प्लस ई ट्वेंटी ब्रॅकेट स्क्वेअर ही काय असणार आहे, ब्राईट फ्रिंजच्या सेंटरची इंटेन्सिटी असणार आहे। ओके, आणि डार्क फ्रिंजच्या सेंटरची इंटेन्सिटी किती असणार, तर ई टेन मायनस ई ट्वेंटी ब्रॅकेट स्क्वेअर, कारण ई टेन ही काय आहे, पहिल्या वेवची ॲम्प्लिट्यूड आहे, ई ट्वेंटी ही काय, दुसऱ्या वेवची ॲम्प्लिट्यूड आहे, आणि त्या दोन्ही वेव्ज ओव्हरलॅप होत असताना कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये काय होतं, क्रस्टखाली ट्रफ येणार आहे, क्रस्टखाली ट्रफ आल्यामुळे काय होणार, रिझल्टंट जी वेव असेल त्याची ॲम्प्लिट्यूड किती येणार, ई टेन मायनस ई ट्वेंटी, म्हणून रिझल्टंट वेवची इंटेन्सिटी किती येणार, ई टेन मायनस ई ट्वेंटी ब्रॅकेट स्क्वेअर येणार। इथं सुद्धा तसंच होणार आहे, दोन्ही वेवची ॲम्प्लिट्यूड सेम नाही, मात्र ती किती आहे, ई टेन आणि ई ट्वेंटी आहे,
आणि ब्राइट फ्रिंजच्या ठिकाणी काय होणार, क्रस्ट खाली क्रस्ट येईल किंवा ट्रफ खाली ट्रफ येईल, म्हणजेच रिझल्टंट वेव्हची अँप्लिट्यूड किती मिळणार, E10+E20 मिळेल. म्हणून रिझल्टंट वेव्हची इंटेन्सिटी किती मिळणार, E10+E20² मिळणार. दिस इज दी इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन इन दी इंटरफरन्स पॅटर्न व्हेन अँप्लिट्यूड ऑफ दी टू वेव्ज आर सेम अँड व्हेन अँप्लिट्यूड ऑफ दी टू वेव्ज आर डिफरंट. ओके, आता हा जो प्रश्न जो आहे, क्वेश्चन कोणता, व्हॉट आर दी कंडिशन्स फॉर ऑब्टेनिंग गुड इंटरफरन्स पॅटर्न, गिव रिझन्स, हा क्वेश्चन तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये विचारला गेलेला आहे. याचा ॲन्सर काय लिहिता येईल बघा, व्हॉट आर दी कंडिशन्स फॉर ऑब्टेनिंग गुड इंटरफरन्स पॅटर्न. आता ह्याच्या अगोदर तुम्हाला माहीत पाहिजे गुड इंटरफरन्स पॅटर्न किंवा वेल डिफाईन्ड इंटरफरन्स पॅटर्न कशाला म्हणतात. इंटरफरन्स पॅटर्न म्हणजेच काय, तर तुम्हाला माहीत आहे, तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त लाईट वेव्स एकमेकावरती ओव्हरलॅप होतात त्यावेळेस काय होणार आहे, तुम्हाला डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस मिळणार आहेत. स्क्रीनवरती पडद्यावरती काय मिळतं, डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस मिळतात. आणि ते जे डार्क आणि ब्राईट ज्या फ्रिंजेस आहेत त्यालाच काय म्हटलं जातं, इंटरफरन्स पॅटर्न असं म्हटलं जातं. ओके, आता तो इंटरफरन्स पॅटर्न गुड, गुड म्हणजेच काय, चांगला किंवा वेल डिफाईन्ड चांगल्या प्रतीचा इंटरफरन्स पॅटर्न जर पाहिजे असेल तर ते जे दोन सोर्सेस आहेत ज्या दोन सोर्समधून बाहेर पडणाऱ्या वेव्ज एकमेकावरती ओव्हरलॅप होऊन इंटरफरन्स पॅटर्न मिळणार आहे. त्या दोन वेव्ज कशा प्रकारच्या असल्या पाहिजेत किंवा ते दोन सोर्सेस कशा प्रकारचे असले पाहिजेत किंवा त्या दोन सोर्सकडून कोणत्या कंडिशन्स किंवा कोणत्या अटींचं पालन झालं पाहिजे की जेणेकरून मिळणारा जो इंटरफरन्स पॅटर्न जो आहे तो कसा मिळेल, वेल डिफाईन्ड डिस्टिंक्ट आणि गुड इंटरफरन्स पॅटर्न मिळेल. ओके, म्हणजे त्या दोन सोर्सकडून कोणत्या कंडिशन्सचं पालन झालं पाहिजे. आता गुड इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे एक परत एकदा बघा, तर त्या इंटरफरन्स पॅटर्नमधला जी डार्क फ्रिंज असेल ती परफेक्टली डार्क पाहिजे आणि ब्राईट फ्रिंज जी असेल ती कशी पाहिजे, परफेक्टली ब्राईट पाहिजे. आणि ब्राईट आणि डार्क फ्रिंज जी आहे ती एकमेकापासून तुम्हाला सेपरेट ओळखता यायला पाहिजे. अशा इंटरफरन्स पॅटर्नला गुड इंटरफरन्स पॅटर्न असं म्हटलं जातं. ओके, आता ह्या कंडिशन्स कोणकोणत्या आहेत बघा, तर तुम्हाला ॲन्सरमध्ये दिलेलं आहे, दी इंटरफरन्स पॅटर्न विच इज स्टेडी अँड क्लिअरली व्हिजिबल. विच इज स्टेडी म्हणजे स्थिर असणार आहे तो, क्लिअरली व्हिजिबल म्हणजे डोळ्यांना सहजासहजी दिसणार आहे. दॅट इंटरफरन्स पॅटर्न इज कॉल्ड गुड इंटरफरन्स पॅटर्न. ओके, आता कंडिशन्स कोणकोणत्या आहेत, कंडिशन्स फॉर गुड इंटरफरन्स पॅटर्न सहा, एकूण सहा कंडिशन्स आहेत. त्यापैकी पहिली कंडिशन कोणती बघा, दी टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहरंट. म्हणजेच काय, तर ज्या सोर्समधून त्या लाईट वेव्ज बाहेर येणार आहेत आणि त्या लाईट वेव्ज एकमेकावरती ओव्हरलॅप होऊन हा गुड इंटरफरन्स पॅटर्न मिळणार आहे, तो जो गुड इंटरफरन्स पॅटर्न जो आहे तो गुड इंटरफरन्स पॅटर्न मिळण्यासाठी ते दोन सोर्सेस कसे असले पाहिजे, तर मस्ट बी कोहरंट. शब्द लक्षात ठेवायचे, कोहरंट हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. कोणता, दी टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहरंट. कोहरंट म्हणजेच काय, तर त्या दोन सोर्सपासून निघणाऱ्या ज्या दोन लाईट वेव्ज असतील त्या दोन लाईट वेव्ज कशा पाहिजेत, आर इन दी सेम फेज, एकाच फेजमध्ये. म्हणजेच पहिल्या वेव्ज वेवमधून सपोज पहिल्यांदा क्रस्ट बाहेर पडत असेल तर दुसऱ्या वेवमधून सुद्धा पहिल्यांदा काय बाहेर पडायला पाहिजे, क्रस्टच बाहेर पडायला पाहिजे. पहिल्या वेवमधून जर ट्रफ बाहेर पडत असेल तर दुसऱ्या वेवमधून सुद्धा पहिल्यांदा काय बाहेर पडायला पाहिजे, ट्रफच बाहेर पडायला पाहिजे. म्हणजेच काय, कोहरंट सोर्सेस मीन्स दीज टू सोर्सेस इमिट टू वेव्स विच आर इन दी सेम फेज. त्या दोन वेव्स कशा असतील, एकाच फेजमध्ये असणार आहेत सोर्समधून बाहेर पडणाऱ्या. बट इफ दी फेज डिफरन्स व्हॅरीज विथ दी टाईम, समजा हा जर फेज डिफरन्स
ते दोन सोर्सेस कोहरंट नसतील, म्हणजेच त्या दोन सोर्सचा जो फेज डिफरन्स आहे व्हॅरीज विथ टाईम, देन द पोझिशन ऑफ मॅक्झिमा अँड मिनिमा विल अल्सो चेंजेस विथ टाईम. त्यावेळेस काय होणार आहे, कोहरंट जर नसतील तर काय होणार, पोझिशन्स ऑफ मॅक्झिमा अँड मिनिमा इन द इंटरफरन्स पॅटर्न चेंजेस विथ टाईम. म्हणजे जर वेळ निघून गेला की काय होणार, मॅक्झिमा ज्या ठिकाणी असणार आहे त्याची जागा आणि मिनिमा ज्या ठिकाणी असणार आहे, म्हणजे ब्राईट फ्रिंज म्हणजे मॅक्झिमा आणि डार्क फ्रिंज म्हणजे मिनिमा, ह्यांच्या जागा ज्या आहेत, ह्यांच्या पोझिशन ज्या आहेत, त्या पोझिशन्स काय होणार आहेत, बदलणार आहेत. अँड इंटरफरन्स पॅटर्न विल नॉट बी स्टेडी, म्हणजे मग तो स्थिर राहील का, तर तो स्टेडी स्थिर राहणार नाही. म्हणजेच काय, कंडिशन कोणती, दी टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहरंट, ही कंडिशन. कोहरंट शब्द लक्षात ठेवायचा आणि त्याला रिझन द्यायचं आहे, कारण द्यायचं आहे. जर कोहरंट जर नसतील तर काय होणार आहे हे तुम्हाला सांगावं लागणार आहे. ओके, म्हणजेच काय, तर दीज टू सोर्सेस इमिट टू वेव्ज विच आर इन द सेम फेज, दीज टू सोर्सेस आर कॉल्ड ॲज कोहरंट सोर्सेस. आता रिझन द्यायचं आहे, जर त्या कोहरंट नसतील तर काय होईल, इफ दी फेज डिफरन्स व्हॅरीज विथ टाईम, देन द पोझिशन ऑफ मॅक्झिमा अँड मिनिमा विल ऑल्सो चेंजेस विथ टाईम, अँड द इंटरफरन्स पॅटर्न विल नॉट बी स्टेडी. ओके, ही झाली पहिली कंडिशन, द टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहरंट. आता दुसरी कंडिशन कोणती आहे बघा, तर द टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. पहिली कंडिशन कोहरंट, दुसरी कोणती, मोनोक्रोमॅटिक. शब्द लक्षात ठेवायचे, वर्डिंग लक्षात ठेवायचं, मोनोक्रोमॅटिक. दोन सोर्सेस कसे पाहिजेत, मोनोक्रोमॅटिक. म्हणजेच काय, तर दोन्ही सोर्सपासून बाहेर पडणाऱ्या ज्या दोन वेव्ज असतील त्या कशा पाहिजेत, आर ऑफ द सेम वेवलेंथ, एकाच वेवलेंथच्या पाहिजेत. जर एकाच वेवलेंथच्या जर दोन वेव्ज जर नसतील तर काय होणार आहे, रिझल्टंट इंटरफरन्स पॅटर्न कंटेन्स कलर्ड अँड ओव्हरलॅपिंग बँड्स. इंटरफरन्स पॅटर्नमध्ये तुम्हाला जो डार्क आणि ब्राईट फ्रिंजेसच्या ऐवजी तुम्हाला काय मिळणार, कलर्ड डार्क अँड ब्राईट बँड्स मिळतील. कलर्ड डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस मिळणार, कलर्ड म्हणजे डार्क आणि ब्राईट मिळणार नाहीत तर कलर्ड मिळणार आहेत, वेगवेगळ्या कलरच्या फ्रिंजेस ज्या आहेत त्या फ्रिंजेस तुम्हाला मिळणार आहेत आणि त्या एकमेकावरती काय झाल्या असतील, ओव्हरलॅपिंग झाल्या असतील. जर त्यांची वेवलेंथ जर सारखी नसेल तर, ओके, कारण आपण डबल स्लिट, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये बघितलेलं आहे की दोन मोनोक्रोमॅटिक सोर्सेस कसे मिळवले, तर एकाच सोर्सपासून. ओके, म्हणजेच काय, तर कॉन्वेक्स लेन्सच्या बरोबर फोकस पॉईंटला काय ठेवलेलं आहे, एक मोनोक्रोमॅटिक सोर्स ठेवलेलं आहे आणि त्या सोर्सपासून दोन सोर्सेस काय केलेले आहेत तुम्ही, मिळवलेले आहेत. ओके, प्लेन वेवफ्रंट इन्सिडेंट S1 आणि S2 वरती इन्सिडेंट केली आणि दोन मोनोक्रोमॅटिक सोर्सेस तुम्ही मिळवलेले आहेत. म्हणजेच मोनोक्रोमॅटिक सोर्सेस पाहिजेतच, त्याशिवाय तुम्हाला डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस मिळणार नाहीत. म्हणजे दुसरीच कंडिशन कोणती, दी टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. जर मोनोक्रोमॅटिक नसतील तर काय होणार, रिझल्टंट इंटरफरन्स पॅटर्न कंटेन्स कलर्ड अँड ओव्हरलॅपिंग बँड्स. ओके, आता तिसरी कंडिशन कोणती आहे बघा, तर दी टू इंटरफरिंग वेव्स मस्ट हॅव दी सेम अँप्लिट्यूड. म्हणजे त्या दोन सोर्सपासून निघणाऱ्या ज्या दोन ओव्हरलॅपिंग होणाऱ्या ज्या वेव्ज आहेत त्या कशा पाहिजेत, ऑफ दी सेम अँप्लिट्यूड. ओके, का सेम अँप्लिट्यूडच्या पाहिजेत तुम्हाला माहीत आहे, कारण आपणाला मिळणारा जो इंटरफरन्स पॅटर्न जो आहे त्यातली डार्क फ्रिंज जी आहे ती परफेक्टली जर डार्क पाहिजे असेल किंवा त्याची जर इंटेन्सिटी जर झिरो पाहिजे असेल तर अँप्लिट्यूड दोन्ही वेव्हच्या कशा पाहिजेत, सारख्याच पाहिजेत. त्याच वेळेस काय होणार, क्रस्ट खाली ट्रफ आल्यानंतर दोन्हीच्या अँप्लिट्यूड एकमेकाला कॅन्सल होऊन रिझल्टंट डार्क फ्रिंजची इंटेन्सिटी असेल ती कशी मिळणार आहे, झिरो मिळणार आहे. आणि त्याच वेळेस तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्न हा कसा मिळणार आहे, वेल डिफाईन्ड मिळेल. म्हणजेच कसा मिळणार आहे, गुड इंटरफरन्स पॅटर्न मिळणार आहे. म्हणजे दी टू इंटरफिअरिंग वेव्ज मस्ट हॅव दी सेम अँप्लिट्यूड.
ओके, इफ एम्प्लीट्यूड आर नॉट सेम देन इंटेन्सिटी ऑफ डार्क फ्रिंज इज नॉट झिरो. डार्क फ्रिंजचे एम्प्लीट्यूड झिरो असणार नाही, हे रिझन सुद्धा तुम्हाला लिहावं लागणार आहे. ओके, आता चौथी कंडिशन कोणती बघा, तर द डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स. तुम्हाला माहीत आहे हे डीन नो स्मॉल डीन काय केलं जातं, डिनोट केलं जातं. मस्ट बी व्हेरी स्मॉल दॅन द डिस्टन्स बिटवीन दी टू स्लिट्स अँड दी स्क्रीन दॅट मीन्स कॅपिटल डी. म्हणजे दोन स्लिट्समधलं जे डिस्टन्स आहे स्मॉल डी, हे कसं पाहिजे, व्हेरी स्मॉल पाहिजे ॲज कम्पेअर टू दी कॅपिटल डी. म्हणजे दोन सोर्स आणि स्क्रीनमधलं जे अंतर आहे त्या अंतरापेक्षा दोन स्लिटमधलं अंतर कसं पाहिजे, कमी पाहिजे. हे का कमी पाहिजे, तर हे जेवढं अंतर कमी असेल, स्मॉल डीची व्हॅल्यू जेवढी कमी असेल आणि कॅपिटल डी जेवढा मोठा असेल, तेवढं का होणार आहे, तर फ्रिंजेस आर वेल सेपरेटेड अँड कॅन बी क्लिअरली सीन. तर फ्रिंजेस तुम्हाला कशा मिळणार आहेत इंटरफरन्स पॅटर्नमधल्या, वेल सेपरेटेड, एकमेकापासून कशा मिळणार आहेत, सेपरेट मिळणार आहेत अँड क्लिअरली सीन. म्हणजे डार्क फ्रिंज पूर्णपणे ओळखता येणार आहे आणि ब्राईट फ्रिंज तुम्हाला पूर्णपणे ओळखता येईल. ओके, म्हणजेच चौथी कंडिशन कोणती झाली, द डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स डी मस्ट बी व्हेरी स्मॉल दॅन द डिस्टन्स बिटवीन दी टू स्लिट्स अँड द स्क्रीन दॅट इज कॅपिटल डी. ओके, आता पाचवी कंडिशन कोणती, दी टू स्लिट्स मस्ट बी नॅरो. दोन्ही स्लिट्स कशा पाहिजेत, नॅरो पाहिजेत. म्हणजे कशा पाहिजेत, लहान पाहिजेत. कारण ब्रॉड जर सोअर्स असेल, म्हणजे एस वन आणि एस टू स्लिट्स कशा पाहिजेत, नॅरो, नॅरो म्हणजे अतिशय लहान पाहिजेत. जर ब्रॉड सोअर्स असतील तर काय होणार आहे, ब्रॉड सोअर्स कंटेन्स लार्ज नंबर ऑफ पॉईंट सोर्सेस. कारण जेवढा सोअर्स मोठा असेल, ब्रॉड असेल, तेवढ्या त्याच्यामध्ये काय येणार, पॉईंट सोर्सची संख्या काय होणार आहे, वाढणार आहे. आणि त्या पॉईंट सोर्समधून नंबर ऑफ वेव्ज परत काय होणार, पुढे बाहेर पडणार. आणि त्या नंबर ऑफ वेव्ज एकमेकावरती ओव्हरलॅप होऊन तुम्हाला मिळणारा जो इंटरफरन्स पॅटर्न जो आहे तो ब्लर्ड, म्हणजे कसा मिळणार, अंधुक मिळणार आहे. क्लिअर, स्पष्ट, स्पष्ट किंवा वेल डिफाईन्ड किंवा डिस्टिंक्ट किंवा गुड इंटरफरन्स पॅटर्न मिळणार नाही. म्हणजेच ब्राईट आणि डार्क फ्रिंजेस ह्या एकमेकामध्ये मिक्स झाल्याप्रमाणे इंटरफरन्स पॅटर्न मिळेल. कधी, जर दोन स्लिट्स जर नॅरो नसतील तर. म्हणजे टू स्लिट्स कशा पाहिजेत, मस्ट बी नॅरो. आणि सहावी कंडिशन कोणती, दी टू वेव्ज मस्ट बी इन दी सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. दोन्ही वेव्ज, दोन सोर्सपासून मिळणार बाहेर पडणाऱ्या दोन्ही वेव्ज कशा पाहिजेत, इन दी सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन, पोलरायझेशनच्या एकाच अवस्थेमध्ये पाहिजेत. म्हणजेच काय, तर पहिल्या वेवमधून जर व्हर्टिकल प्लेनमधली जर व्हायब्रेशन जर बाहेर पडत असतील तर दुसऱ्या सोर्समधून सुद्धा व्हर्टिकल प्लेनमधली व्हायब्रेशनच पुढं बाहेर आली पाहिजेत, असं त्याच्यात त्याचं थोडक्यात मिनिंग आहे. म्हणजे सहा कंडिशन्स कोणकोणत्या झाल्या, तर पहिली कंडिशन कोणती आहे, तर दी टू सोर्सेस मस्ट बी कोहरंट. ओके, म्हणजेच काय, आर इन दी सेम फेज. दुसरी कंडिशन कोणती, तर दी टू सोर्सेस मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. पहिला शब्द लक्षात ठेवायचा कोहरंट, दुसरा शब्द कोणता लक्षात ठेवायचा, मस्ट बी मोनोक्रोमॅटिक, म्हणजे आर ऑफ दी सेम वेवलेंथ. तिसरी कंडिशन कोणती, दी टू वेव्स फ्रॉम दीज टू सोर्सेस आर ऑफ दी सेम एम्प्लिट्यूड. म्हणजे दोन्ही वेव्सपासून बाहेर पडणाऱ्या दोन वेव्स कशा पाहिजेत, ऑफ दी सेम एम्प्लिट्यूड पाहिजेत, सेम एम्प्लिट्यूडच्या पाहिजेत. चौथी कंडिशन कोणती, तर स्मॉल डी जो आहे तो कॅपिटल डीपेक्षा कसा पाहिजे, अतिशय कमी पाहिजे. द डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स मस्ट बी व्हेरी स्मॉल दॅन द डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स अँड दी स्क्रीन. ओके, पाचवी कंडिशन कोणती, दी टू स्लिट्स मस्ट बी नॅरो. दोन्ही स्लिट्स नॅरो पाहिजेत, ब्रॉड असून चालणार नाहीत, मोठे सोर्सेस असून चालणार नाहीत. आणि सहावी कोणती, दी टू वेव्स मस्ट बी इन दी सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. ह्या सहा कंडिशन्स पाठ करायच्या आणि त्याला जे काही रिझन आहे, कारण आहे, नॅरोच का पाहिजे, हे डिस्टन्स कमीच का पाहिजे, ॲम्प्लिट्यूड सेम का पाहिजे, हे जे काही रिझन आहे ते रिझनसुद्धा तुमच्या लक्षात तुम्हाला ठेवावं लागणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट जो काही आपला राहिलेला जो वेव ऑप्टिक्समधला पार्ट जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्ही स्टडी करणार आहात. आत्ता पण या ठिकाणी
थांबूया।